नमस्कार, मी विलास बडे, न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। महाराष्ट्राच्या सत्ता नाट्यामध्ये रोज नवा अंक लिहिला जातोय आणि आता यात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अतिशय आक्रमक भूमिका घेतली आहे। भावनास्त्र त्यांनी पहिल्यांदा चालवलं पण त्याला कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही, त्यानंतर आता उद्धव ठाकरेंनी आक्रमक भूमिका घेतली आहे। मला सत्तेचा मोह नाही म्हणून मी वर्षा निवासस्थान सोडून मातोश्रीवर आलो, मला वाटलं सीएम पदाची खुर्ची हलकी आहे, मात्र ते मानेचं दुखणं होतं। शस्त्रक्रियेबाबत पंतप्रधानांनी विचारणा केली असंही ते म्हणाले, मी बरा होऊ नये म्हणून काहींचे देव पाण्यात होते, कुटुंब प्रमुखाला धोका दिला गेला, याचं वाईट वाटतं असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। मेलो तरी सेना सोडणार नाही म्हणणारे पळाले, सत्ता आल्यानंतर पहिल्यांदा कोरोना आला, कोरोनामुळे डोळ्यात पाणी ते अश्रू नाही, मी वर्षा सोडली म्हणजे मोह सोडला, जिद्द सोडली नाही, असं म्हणत त्यांनी संघर्षाची तयारी ठेवलेली आहे। आणि एक प्रकारे असं वाटत होतं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थान सोडून मातोश्रीवर ते गेले याचा अर्थ ते मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतील असा कयास बांधला होता, पण आज त्यांनी केलेल्या वक्तव्यामधून हे स्पष्टपणे दिसतंय की त्यांनी मोह सोडला पण जिद्द सोडली नाही, याचा अर्थ ते मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार नाहीत, हे आता जवळपास स्पष्ट झालेलं आहे। पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांना ऑनलाईन संबोधित करताना बंडखोरांवर जोरदार असा निशाणा साधला आणि त्याचबरोबर ज्या प्रकारे शिवसेनेसोबत गद्दारी करण्यात आली त्याच्याबद्दल सुद्धा त्यांनी बंडखोरांना सुनावलंय। मला वाटलं सीएम पदाची खुर्ची हलती आहे पण माझी ते मानेचं दुखणं होतं, असं म्हणत त्यांनी एक प्रकारे पलटवार केलेला आहे बंडखोरांवरती। आणि ज्या प्रकारचं हे सगळं राजकारण गेल्या काही दिवसांमध्ये होतं, या सगळ्या राजकारणामध्ये दररोज शिवसेनेला धक्का बसतोय, कारण शिवसेनेच्या गोटातला एक एक आमदार रोज शिंदे गटाला जाऊन मिळतोय आणि अशा परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समोरच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाली आहे। उदय जाधव आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। उदय, 2 दिवसापूर्वी जेव्हा मुख्यमंत्री समोर आले तेव्हा त्यांनी भावनास्त्र डागलेलं होतं, पण आज त्यांनी आक्रमक भूमिका घेत धनुष्यबाण डागलेला आहे, धनुष्यबाण सोडलाय, टीकेचा असंच म्हणावा लागेल, आक्रमक भूमिका घेतलेली दिसतीय। विलास, तुमचा आवाज नीट ऐकू आला नाही, प्रश्न पुन्हा एकदा विचारा। उदय, 2 दिवसापूर्वी जेव्हा मुख्यमंत्री बोलले, संबोधित केलं महाराष्ट्राला, तेव्हा त्यांनी भावनास्त्र डागलेलं होतं, पण आज मात्र त्यांनी आक्रमक भूमिका घेतलेली दिसतीय आणि थेट बंडखोरांना आता त्यांनी चॅलेंज केलंय। आपण पाहिलं की शिवसेना भवनामध्ये शिवसेनेची महत्वाची बैठक जी आधी संपलेली आहे आणि या बैठकीमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे आदित्य ठाकरे यांनी अतिशय भावनिक असं साथ घालत भाषण केलेली आहे। राज्यभरातल्या शिवसेना संपर्क प्रमुखांना आणि तसंच जिल्हा प्रमुखांना एक भावनिक साथ घातलेली आहे, जे सोडून गेलेले आहेत त्यांच्याशिवाय आता आपल्याला उभं राहायचं आहे आणि त्यासाठी सर्वांनी सज्ज राहण्याचा देखील त्यांनी इशारा दिलेला आहे। पुन्हा एकदा शिवसेना उभी करू असं त्यांनी आवाहन केलेलं आहे। कोविडचं विचित्र आव्हान होतं आणि त्यावरती मात करून आपण आपल्या महाराष्ट्राला, ज्याला आपण कुटुंब मानतो, त्या कुटुंबाला आपण इथे कसंही मानलेलं आहे। आणि आपण इथे थोड्या वेळात पाहतो की शिवसेनेची बैठक जी आधी संपत आलेली आहे, थोड्याच वेळात शिवसेना नेते आणि जिल्हा प्रमुख शिवसेना भवनाच्या बाहेर पडणार आहेत। तर शिवसेनेची ही महत्वाची बैठक संपलेली आहे आणि या बैठकीला शिवसेनेच्या अनेक जिल्हा प्रमुखांची उपस्थिती होती। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भावनिक साथ घातलेली आहे, जे सोडून गेले त्यांच्याशिवाय आता शिवसेना पुन्हा नव्यानं उभी करण्याचं आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे आणि ते आव्हान त्यांनी स्वीकारलेलं आहे। बंडखोरांना आज त्यांनी आक्रमक भाषेमध्ये उत्तर दिलेलं आहे, ठाकरे आणि शिवसेना हे नाव सोडून जगून दाखवा असं थेट आव्हान चॅलेंज त्यांनी बंडखोरांना दिलेलं आहे। त्यामुळे शिंदे आणि ठाकरे यांच्यातला हा जो राजकीय संघर्ष आहे तो संघर्ष आता अतिशय टोकाला पोहोचलेला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही।
तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जेव्हा संबोधित केलं तेव्हा शिवसेना ही भाजप जास्त लाडकं त्यांचं अपत्य आहे, भाजप जास्त लाडकं अपत्य ही शिवसेना आहे आणि ती चालवलं मी राहणार असेल तर बाळासाहेबांचा मुलगा आहे ना, तो माझं बाजूला ठेवा आणि केवळ आणि केवळ शिवसेना पुढे कशी जाईल याचा विचार करा आणि तुम्ही निर्णय घ्या। शिवसेना ही भाजप जास्त लाडकं त्यांचं अपत्य आहे, भाजप जास्त लाडकं अपत्य ही शिवसेना आहे आणि ती चालवलं मी राहणार असेल तर बाळासाहेबांचा मुलगा आहे ना, तो माझं बाजूला ठेवा आणि केवळ शिवसेना पुढे कशी जाईल याचा विचार करा आणि तुम्ही निर्णय घ्या।